नमस्कार, अतिशय मनापासून स्वागत आहे युवे मराठी या शेअर मार्केटच्या मराठी चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत ग्लेनमार्क लाईफ सायन्स लिमिटेडचा आयपीओ। जवळपास 1513 करोड रुपयाचा आयपीओ आहे आणि मनात प्रश्न असेल या आयपीओला मी अप्लाय करू की नको, आयपीओ घेऊ की नको। आता मिळेलच अशी काही फिक्स गॅरंटी नाहीये, ओके, पण अप्लाय करू की नको हे तुमच्या मनात असणार। मग अप्लाय करण्यासाठी किती पैसे पाहिजे, कंपनीचे रिव्ह्यू काय आहे, कंपनीची मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी कुठे आहे, कंपनीचा रेव्हेन्यू काय आहे, कंपनीचे स्ट्रॉंग पॉइंट काय आहे, आपण आयपीओशी ही सगळी माहिती याच व्हिडिओत बघणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका। प्रथमच जर तुम्ही माझ्या चॅनलवर असाल तर टेलिग्राम लिंक आहे माझी युवे मराठी म्हणून आणि इंस्टाग्रामवर स्टॉक मार्केट 07 म्हणून जॉईन व्हा, त्या ठिकाणी नवनवीन पोस्ट येत असतात रेग्युलरली। सोबतच तुम्हाला फ्री डिमॅट अकाउंट पाहिजे, सध्या अपस्टॉकचं डिमॅट अकाउंट फक्त 99 रुपयात चालू आहे। कमेंट बॉक्समध्ये, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे शेअर मार्केटची पुस्तकं, जसे शेअर बाजार तुमच्या हातात आणि इंट्राडे सोप्या पद्धतीने, पुस्तकाची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। आणि शेअर मार्केटचा कोर्स आहे 99 रुपयाचा, ज्यात तुम्हाला पोर्टफोलिओ कसा बनवायचा हे सांगितलेलं आहे, त्याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन आणि कमेंट बॉक्समध्ये आहे। हा व्हॉट्सअप क्रमांक आहे, व्हॉट्सअपवर तुम्ही मॅसेज पाठवू शकता, तुम्हाला काही रिप्लाय येतील त्यानुसार, तुमच्या गरजेनुसार तुम्ही त्यात क्वेश्चन टाकून तुमचे आन्सर मिळवू शकता। तर चला वळूया मेन व्हिडिओकडे। व्हिडिओ चॅनलवर प्रथम असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। ग्लेनमार्क हे नाव तुम्ही ऑलरेडी ऐकलेलं आहे, कारण की ग्लेनमार्क नावाची फार्मास्युटिकल कंपनी ऑलरेडी मार्केटमध्ये अवेलेबल आहे। आता ही जी कंपनी आहे ग्लेनमार्क लाईफ सायन्स, तर ही त्याची सबसिडायझरी कंपनी आहे। ही कंपनी काय करते, ही कंपनी काय करते की ग्लेनमार्कला जे मटेरियल लागतंय किंवा जे मटेरियल रॉ फॉर्ममध्ये लागतंय, ती ग्लेनमार्क लाईफ सायन्स त्याच्यावर इन्व्हेस्टिगेट करते, त्याच्यावर रिसर्च डेव्हलपमेंट करते आणि ते कंपनीला प्रोव्हाइड करते। फक्त ग्लेनमार्कलाच प्रोव्हाइड करत नाही तर ग्लेनमार्क सोडून इतर कंपन्यांना, जसं की ऑरोबिंदोला, जसं की डेव्हिज लॅबला सुद्धा ही सप्लाय करते, ओके। आणि या कंपनीचं आयपीओ होतंय, ग्लेनमार्क लाईफ सायन्सचं आयपीओ होतंय, जी की लीडिंग डेव्हलपर आणि मॅन्युफॅक्चरर आहे इन हाय व्हॅल्यू नॉन कमोडिटाईज ऍक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट्स एपीआयज मध्ये। ऍक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट्स म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल एखादे मसाले विकायला येत आहे बाजारात, बरोबर। आता मसाल्यासाठी लागणारा कच्चा माल कुठून येतोय, तो ऑब्व्हियसली शेतातून येतोय, ओके। मग हे कच्चा माल घेऊन प्रोसेसिंग करायचं काम कोण करते, तर ग्लेनमार्क करते आणि ही त्यातली लीडिंग मॅन्युफॅक्चरर आणि डेव्हलपर आहे। आणि कुठल्या कुठल्या फील्डमध्ये आहे बघा, इन्क्लुडिंग कार्डिओ वॅस्क्युलर डिसीज। मित्रांनो, कार्डिओ वॅस्क्युलर डिसीजचे खूप सारे प्रकार आहे, तुम्ही जर गुगलवर सर्च केलं तर खूप सारी मोठी लिस्ट येईल तुमच्या समोर। याचं पण ही रॉ मटेरियल फॉर्म करते, बनवते आणि सप्लाय करते। सोबतच ही कंपनी सेंट्रल नर्वस सिस्टीम डिसीजशी रिलेटेड इन्ग्रेडियंट्स बनवते। आता सेंट्रल नर्वस सिस्टीमचा एखादा जर आजार आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला गोळ्या, औषधं किंवा सोल्युशन घ्यायचं असेल, तर ते सोल्युशन, गोळ्या, औषध बनवण्यासाठी जो कच्चा माल लागतो, जे इन्ग्रेडियंट्स लागतात, ती ग्लेनमार्क लाईफ सायन्स आयपीओ, ग्लेनमार्क लाईफ सायन्स बनवते। त्यानंतर पेन मॅनेजमेंट आणि डायबिटीज वरचे पण ही औषधं बनवते, रॉ मटेरियल बनवते आणि एपीआय बनवते। कशासाठी, तर गॅस्ट्रो इंटेस्टाइनल डिसऑर्डर, अँटी इफेक्टिव्ह अँड ऑर्डर थेरापॅटिक एरियाज, ओके। तर या सगळ्या, हे सगळे मेडिकल टर्म आहे, फार्मास्युटिकल टर्म आहे, समजून घेण्याची जास्त गरज नाहीये। मोठा मोठी काय समजतंय आपल्याला बघा, की सेंट्रल नर्वस सिस्टीमचे आजार असू द्या किंवा डायबिटीज असू द्या किंवा पेन मॅनेजमेंट असू द्या किंवा गॅस्ट्रो इंटेस्टाइनल आजार असू द्या, याच्यासाठी ही सगळी कंपनी, ज्या कंपन्या औषधं बनवतात त्यांना ही माल पुरवठा करते, ओके, इन्ग्रेडियंट्स त्यांना प्रोव्हाइड करते, अशी ही कंपनी आहे, ओके। इंट्रोडक्शन तर इथे जवळपास झाले कंपनीचं। आता कंपनीची मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी कुठे आहे आपण बघूया, तर कंपनीकडे मल्टीपर्पज मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी आहे। मल्टीपर्पज म्हणजे कसं, की फक्त आता एवढे सगळे प्रोडक्ट बनवायचे आहे ना, तर मग ते एकच प्रोडक्ट एका कंपनीत नाही तर एका कंपनीत 4-5 प्रोडक्ट ते ॲट अ टाइम बनवू शकते, अशा प्रकारे ती मल्टीपर्पज मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी आहे। सोबतच हिची जी प्रॉपर्टी आहे, म्हणजे ही जी मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी आहे, इट इज लोकेटेड ॲट द अंकलेश्वर
अँड द हेज इन द स्टेट ऑफ गुजरात. गुजरात मध्ये याची दोन्हीच्या दोन्ही प्लांट आहे ग्लेनमार्क फार्माचे. एक ग्लेनमार्क ग्लेनमार्कचा लाईफ सायन्स बर का, ग्लेनमार्क फार्मा वेगळी आणि ग्लेनमार्क लाईफ सायन्स वेगळी. ओके, तर ग्लेनमार्क लाईफ सायन्सचे प्लांट आहे अंकलेश्वर आणि दहेजला. ओके, सोबतच हे झाले गुजरात मधले. आता भारत महाराष्ट्र मधले मोहोळ आणि कुरकुंब या MIDC मध्ये सुद्धा या कंपनीचे प्लांट आहे. कंपनी कंपनी काय करते की आपली EPI मॅन्युफॅक्चरिंगची जी कॅपॅसिटी आहे तिला वाढवण्याचा प्रयत्न करते. आणि हे कॅपॅसिटी वाढवल्या कुठे जाणार आहे, अंकलेश्वरचा जो प्लांट आहे तो फायनान्शियल इयर 22 पर्यंत याची EPI मॅन्युफॅक्चरिंग कॅपॅसिटी वाढवल्या जाणार आहे. तर ऑब्विसली मित्रांनो, तुमच्या मनात सर्वप्रथम जर प्रश्न यायला पाहिजे तो हाच यायला पाहिजे, कंपनी IPO काढते म्हणजे कंपनीला पैशाची रिक्वायरमेंट आहे. आणि ती पैशाची रिक्वायरमेंट कशासाठी, तर या ठिकाणावरनं दिसते कंपनीला तिचं एक्सपान्शन करायचं आहे, कंपनीला तिची मॅन्युफॅक्चरिंग कॅपेबिलिटी वाढवायची आहे. त्याच्यामुळे हा जो येणारा पैसा आहे त्यातील काही पैसा हा मॅन्युफॅक्चरिंग कॅपेबिलिटी वाढवण्यासाठी जाणार आहे. सोबतच कंपनीचे कस्टमर बघून घेऊया. मार्च 31 2021 पर्यंत 16 of 20 लार्जेस्ट जेनरिक कंपनी ग्लोबली वेअर वेअर कंपनीज कस्टमर, म्हणजे 20 पैकी ज्या कंपन्या या सगळे प्रोडक्ट्स बनवतात त्याच्यापैकी 16 कंपन्या या ग्लेनमार्क लाईफ सायन्सचे कस्टमर आहे. म्हणजे 20 पैकी 16 जणांना ग्लेनमार्क लाईफ सायन्स ही सप्लाय करते. आता याच्यात कुठल्या कुठल्या कंपन्या बघा, ग्लेनमार्क तुम्हाला म्हटलं ना, ग्लेनमार्क फार्मा वेगळी कंपनी आहे. आता ही तिची सबसिडायझरी आहे ही असणारी कंपनी. त्याच्यानंतर तेवा फार्मास्युटिकल इंडस्ट्री, टोरंट फार्मास्युटिकल, त्यानंतर अरोबिंदो फार्मा याचा पण शेअर मार्केटमध्ये आहे. KR कारका ग्लोबल लीडर इन जेनेरिक अँड फार्मास्युटिकल अँड बायोसिमिलर्स प्रोडक्टमध्ये कंपनी काम करते आणि एवढे सगळे तिचे कस्टमर आहे. या स्लाइडवर महत्वाचं काय आहे की 20 पैकी 16 कंपन्या या कंपनीकडनं जो IPO येणार आहे तिच्याकडनं माल खरेदी करत आहे. आता कंपनीचे पॉझिटिव्ह पॉइंट बघून घेऊया. कंपनीचे पॉझिटिव्ह पॉइंट असे आहे की ही लीडरशिप मधली कंपनी आहे. हाय व्हॅल्यू इन नॉन कमोडाइज कमोडाइटीज API मॅन्युफॅक्चरर. ओके, त्यानंतर या कंपनीचं ग्लोबल जे स्टेटस आहे ते अतिशय स्ट्रॉंग रिलेशनशिप वाला आहे तिच्या सोबतच्या सर्व सप्लायर सोबत. ओके, आणि ही कंपनी क्वालिटी फोकस्ड आहे आणि रिसर्च आणि डेव्हलपमेंटवर जास्तीत जास्त फोकस केल्यामुळे याची जी क्वालिटी आहे ती इन्क्रीज होत आहे. सोबतच व्हेरियस मल्टीपर्पज कॉम्बिनेशननी ही नवीन औषधं तयार करत आहे. आणखी महत्वाचा पॉझिटिव्ह पॉइंट असा की कंपनी सध्या जिओग्राफिकली आपल्या एक्सपान्शनवर वर्क करत आहे आणि कंपनीची कॅपेबिलिटी प्रोडक्शन कॅपॅसिटी कशी वाढेल याच्यावर सुद्धा कंपनी सध्याच्या घडीला काम करत आहे. जेणेकरून आपण जर IPOला अप्लाय केला तर त्यात आपलं कुठलंही नुकसान नाही होणार, फायदाच होईल या प्रकारे. आता कंपनीचा बघून घेऊया रेव्हेन्यू. रेव्हेन्यू काय आहे आणि किती प्रकारे त्याने केलेला आहे, तर हा रेव्हेन्यू आहे करोडमध्ये 2019 2020 आणि 2021. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता 292 करोड नेट प्रॉफिट. रेव्हेन्यू म्हणजे काय, पैसा किती आला कंपनीकडे करोडमध्ये, 1400 करोड, 1500 करोड, 1800 करोड. ऑब्विसली फार्मास्युटिकल कंपनी, त्यामुळे करोडातच बात चालणार आणि हे वाढतंय. सोबतच नेट प्रॉफिट पण या कंपनीचा वाढत चाललेला आहे. भविष्यात तो आणखी वाढेल याची गॅरंटी आहेच, कारण की जेव्हा जेव्हा आजार येतात, आजार नसले तरी या कंपन्यांचा जो सप्लाय आहे तो अतिशय उत्तम प्रकारे चालू आहे. त्यानंतर आपण बघूया कंपनीचे कॉम्पिटिटर. ही हे बघा, पहिली जी कंपनी आहे ही कंपनी आहे आपला IPO. ओके, आणि बाकीच्या ज्या कंपन्या आहेत तिच्या कॉम्पिटिटर कंपन्या आहेत, जसे की डिव्हिज लॅब, लॉरेस लॅब, शिल्पा मेडिकेअर, आरती ड्रग, सोलारा ऍक्टिव्ह फार्मा सायन्स लिमिटेड, एवढ्या सगळ्या कंपन्या आहेत. आणि यात काय दिलेलं आहे, त्यांनी फेस व्हॅल्यू दिलेली आहे. फेस व्हॅल्यू म्हणजे काय, की ही कंपनीची दर्शनी किंमत असते ज्यावर तुम्हाला स्पिल्ट मिळू शकतो, बोनस मिळू शकतो आणि डिव्हिडंड मिळू शकतो. जर कंपनीची जर फेस व्हॅल्यू 1 रुपया असली तर याच्यापेक्षा कमी होणार नाही, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला स्पिल्ट मिळणार नाही. ठीक आहे, परंतु आता आरती ड्रग 10 रुपये, सोलार ऍक्टिव्ह फार्मा ही 10 रुपये, तर अशा या कंपन्यांमध्ये स्पिल्ट आणि बोनस दोन्ही मिळू शकतात.
ईपीएसई चा 32 च्या आसपास आहे जो की वेल एंड गुड आहे। त्यानंतर पी रेशो 22 आहे, खूप चांगला पी रेशो आहे आणि ओव्हर व्हॅल्यूड नाहीये कंपनी। जेव्हा पी रेशो असा असतो कसा 63 असू द्या किंवा खूप जास्त असतो त्यावेळेस ओव्हर व्हॅल्यूड कंपनी, म्हणजे तुम्ही त्या कंपनीच्या शेअर साठी जास्त पैसे मोजता असा त्याचा अर्थ होतो। आणि याचा काय आहे आर ओ एन डब्ल्यू नेट रिटर्न, नेट रिटर्न, रिटर्न ऑन नेटवर्थ असं आहे, रिटर्न ऑन नेटवर्थ। ओके, नेटवर्थ म्हणजे काय, याची पूर्ण कंपनीची किंमत, त्याच्यावर तुम्हाला किती रिटर्न मिळाले। ग्लेनमार्क फार्मा या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता 46%, म्हणजे कंपनी जेवढं इन्व्हेस्ट केलेलं आहे त्याच्या जवळपास 46% एवढा तुम्हाला रिटर्न देत आहे। बाकीच्या कुठल्याच कंपन्या त्याच्या आसपास रिटर्न देत नाही, 30% 37% ओके आहे। परंतु आता तुम्हाला जर ग्लेनमार्क लाईफ सायन्स आयपीओ नाही मिळत आहे, तुमच्या मनात प्रश्न आहे मग मी काय करू किंवा दुसरी एखादी कंपनी आहे का, तर हो, तिच्या ज्या कॉम्पिटिटर कंपन्या आहेत त्या कंपन्यांचा अभ्यास करा आणि त्यानुसार तुमच्या बजेटमध्ये बसणारी कंपन्यानुसार तुम्ही या कंपन्यांचा शेअर डायरेक्टली मार्केटमधून घेऊ शकता। मित्रांनो, एक प्रश्न विचारायचा आहे, व्हिडिओ आवडला का, व्हिडिओ समजला का? जर व्हिडिओ समजला आणि आवडला असेल तर तुमच्या मनातली एक चांगली कमेंट कमेंट बॉक्स मध्ये द्या, सोबतच शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। तर चला वळूया पुढच्या व्हिडिओकडे। तर आयपीओची टोटल साईज आहे 1513 करोड रुपये। या आयपीओच्या माध्यम आयपीओची ओपन डेट आहे 27 जुलै, म्हणजे उद्याच आहे, उद्याच्या उद्या लगेच अप्लाय करू शकता। 15,000 फक्त तुमच्या बँक अकाउंट मध्ये ठेवा, गुगल पे, फोन पे, जी पे किंवा इतर कुठलेही पे असेल, युपीआयने सुद्धा तुम्ही तुमची अमाऊंट ब्लॉक करू शकता। प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला SMS पण येतो आणि ईमेल पण येतो। ओपन डेट 27 जुलै उद्याची आहे, क्लोज डेट आहे 29 जुलै, 2 दिवस मिळणार आहे, 3 दिवस। त्याच्यानंतर फेस व्हॅल्यू आहे 2 रुपये। आयपीओची प्राइस बँड आहे 695 ते 720 पर शेअर। आता आयपीओला अप्लाय करताना डायरेक्टली 720 रुपये पर शेअर बिंदास अप्लाय करायचं, कट ऑफ प्राइस हीच ठेवायची, कारण की ज्यावेळेस आयपीओ ओपन होईल त्यावेळेस नक्कीच तुम्ही फायद्यात असणार आहे। मार्केट लॉट आहे याचा 20 शेअरचा, म्हणजे तुम्हाला जवळपास 15,000 रुपये इन्व्हेस्टमेंट मध्ये 20 शेअर मिळणार आहे। अलॉटमेंट डेट आहे याची 3 ऑगस्ट, सोबतच रिफंड मिळणार आहे तुम्हाला 4 ऑगस्ट, आणि ही जी लिस्टिंग होणार आहे 6 ऑगस्ट रोजी होणार आहे NSE आणि BSE मध्ये। मित्रांनो, अपेक्षा करतो इथपर्यंत तुम्हाला व्हिडिओ समजला असेल। जर तुमचं डीमॅट अकाउंट अपस्टॉक्स असेल किंवा झिरोदाचं असेल, युवय मराठी अपस्टॉक आयपीओ अप्लाय, युवय मराठी झिरोदा आयपीओ अप्लाय असं टाकून जर तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला सर्व माहिती मिळेल। तुमच्याकडे अपस्टॉकचं डीमॅट अकाउंट नसेल तर सध्या ऑफर चालू आहे। ऑफर अशी आहे की यामध्ये तुम्हाला 1,000 रुपयाचा ब्रोकरेज फ्री मिळणार आहे पहिल्या 7 दिवसासाठी। माझ्याकडनं तुम्हाला ऑप्शन चेन अनालिसिस कोर्स मिळणार आहे, मोफत 5 ईबुक आणि ट्रेनिंग व्हिडिओ तुमच्या ईमेलवर मिळणार आहे। ओके, आणि अपस्टॉक मध्ये डिलिव्हरीसाठी कुठलाही ब्रोकरेज नाही। सोबतच स्टॉक मध्ये, म्युच्युअल फंड मध्ये, डिजिटल गोल्ड मध्ये, आयपीओ आणि NFO मध्ये अप्लाय करताना तुम्हाला कुठल्याच प्रकारे ब्रोकरेज लागणार नाही। त्यामुळे अपस्टॉकचं डीमॅट अकाउंट तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिली त्या ठिकाणी ओपन करू शकता। सोबतच तुम्हाला जर झिरोदाचा अकाउंट ओपन करायचं आहे त्यासाठी पण ही सुविधा दिलेली आहे। झिरोदाचं अपस्टॉकचं नको असेल, एंजल ब्रोकिंगचं पाहिजे असेल तर त्याच्यासाठी पण ह्या सर्व सुविधा तुम्हाला दिलेल्या आहे, कमेंट बॉक्स मध्ये माहिती दिलेली आहे। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद, लाईक करायला विसरू नका। थँक्यू।